सोलापूर चा समावेश स्मार्ट सिटी मध्ये झाला, त्या पहिल्या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे सर्व सोलापूरकरांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, त्याचे नगारे वाजले, मोठ्या प्रमाणात त्याचा डंका पिटण्यात आला आणि याच्यानंतरनी मात्र अजूनही या कामामध्ये ढिसाळपणा दिसून येतो. एका बाजूला स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणतात की हे खड्डेचकी झालेले आहेत, रस्त्याचे खड्डे ते माझ्या काळातले नाहीत तर अगोदरच्या आयुक्तांच्या काळातले आहेत, तर सद्यस्थितीतले असलेले आयुक्त म्हणतात की याची कामं आता वेळेवर होतील. सोलापूरकरांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सध्याला एक नाराजी आहे की दिवाळीच्या पिरियडमध्ये सुद्धा आमची दुकानं बंद राहिली, व्यवसाय झाला नाही, कारण रस्त्याच्या समोर आणि दुकानाच्या समोरच खड्डे मारले होते. माझ्यासोबत सोलापूर महापालिकेच्या महापौर श्री कांचना यन्नम आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया की मॅडम, लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ आहे, आमचे मनके खराब झाले, आम्हाला धुळीचा प्रचंड त्रास होते असं वाटतंय, सोलापूरच्या महापौर म्हणून आपण काय सांगाल? सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेला आहे. या ठिकाणी काम शहरासाठी काम करत असताना खड्डे झालेले आहे आणि रस्ते उकरले गेलेले आहे, ते चांगलं पुढचं स्मार्ट सिटी होण्यासाठी एक काम चालू आहे, त्यासाठी आपण सर्व नागरिकांनी थोडं सहकार्य करावे आणि काही स्मार्ट सिटीचे सीईओ आणि आयुक्त साहेब एकदा दोघांना बोलून या ठिकाणी बैठक घेणार आहे, दोघांचं समन्वय मधून या सोलापूर शहरासाठी चांगले रस्ते आणि काही खड्डे पडले तर ते दोघांनाही एकमेकांवर ढकलू नये म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या समवेत एक बैठक घेणार आहे. सगळ्यांनी मिळून एक काम करायला पाहिजे आणि सगळ्यांची जबाबदारी आहे, महापालिकेच्या तेवढं जबाबदार आहे आणि स्मार्ट सिटीचा सीईओचं पण तेवढंच जबाबदार आहे, ते आपण सर्वांनी एका शहराचं आहे स्मार्ट सिटी म्हणून आपल्याला या सोलापूर शहरात बघायचं आहे आपल्याला, म्हणून सर्वांनी नागरिकही सहकार्य करायला पाहिजे, अधिकारीही सहकार्य करायला पाहिजे, सर्वांनी समन्वय करून एक चांगला मार्ग आपण सगळ्यांनी काढून लवकरात लवकर स्मार्ट सिटी संपवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि काही ठिकाणी असं काम पण चालू आहे की रस्ते एक संपल्यावर दुसरं करे ना, ते पण एकदा मला ते मान्य आहे, एकदा पूर्ण केल्यावर दुसरा भाग खोदायला पाहिजे, तसं न करता ते स्मार्ट सिटीचे लोक महापालिकेला न सांगता त्यांनी सगळे खड्डे करून ठेवलेले आहे. सगळ्या नगरसेवकांचाही तक्रार आहे आणि नागरिकांचाही तक्रार माझ्यापर्यंत आलंय, हे तक्रार दूर करण्यासाठी मी दोघांना या ठिकाणी बोलवून हे मधला मार्ग काढून सगळ्यांनी सहकार्य करा, धन्यवाद. आताच महापौरांनी सांगितलेल्या माहितीनुसार स्मार्ट सिटीचे सीईओ आणि महापालिका आयुक्त यांच्या समन्वयातून एक वेगळा एक चांगल्या पद्धतीचा मार्ग काढून हे जे खड्डेपूर झालेलं आहे त्याच्यावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं.